she शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विशेषतः शेतीच्या अर्थकारणाचा जर बारकाईने विचार केला तर शेतातून मिळणारं उत्पादन आणि त्या अनुषंगाने मिळणारं उत्पन्न असा मर्यादित अर्थ लक्षात न घेता शेतीपूरक जे व्यवसाय आहेत या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे उत्पन्न मिळतं त्याचा देखील या अर्थकारणात समावेश होतो आता शेतीपूरक अशा व्यवसायांमध्ये पारंपरिक स्वरूपाचे कुक्कुटपालन शेळीपालन आणि दुग्धव्यवसाय हे तीन महत्त्वाचे व्यवसाय येतात आपल्या केंद्र सरकारने दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प सोडलेला आहे या संकल्पाची जर परिपूर्तता करायची असेल तर हेच कुक्कुटपालन शेळीपालन आणि दुग्धव्यवसाय ही जी त्रिसूत्री आहे त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणं महत्त्वाचं आहे ती कशी करायची हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय आणि शेळीपालन ही त्रिसूत्री मंडळी या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला सविस्तर आणि सखोल मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर शैलेश केंडेसर नमस्कार सर तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत डॉक्टर शैलेश केंडेसर हे पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे येथे नियोजन आणि अंदाज विभागात पशुसंवर्धन उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत तर सर अगदी सुरुवातीला मला असं सा सांगा की राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मिती ही जर लक्षात घेतली तर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय याचं महत्त्व नेमकं काय आहे कृषी आणि पशुसंवर्धन हे एका नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखी परिस्थिती आहे कृषीच्या उत्पन्नाचा प्रमुख भाग हा पशुसंवर्धनाने निश्चितपणे सिद्ध होतो वेगवेगळ्या बदलणाऱ्या परिस्थिती प्रतिकूल हवामान अशा परिस्थितीसुद्धा शाश्वतपणे पशुसंवर्धन व्यवसायातून शेतकऱ्याला बाराही महिने पशुधनाद्वारे किंवा कुक्कुटपालनाद्वारे आर्थिक उत्पन्न मिळत असतं यशदा या मानांकित संस्थेने दुष्काळग्रस्त भागात किंवा आत्महत्याग्रस्त भागात जो काही अभ्यास करून निष्कर्ष मांडलेले आहेत त्यामध्ये निश्चितपणे त्यांनी या गोष्टीवर इंड्रॉस केलेले किंवा के सिद्ध केलेलं आहे की ज्या शेतकऱ्याकडे पशुपालनाची जोड होती त्याच्याकडे आत्महत्याचं प्रमाण निरंक आहे यावरूनच आपल्या लक्षात येते की पशुसंवर्धन हा शेतीला खात्रीलायक उत्पन्न देणारा हा एक सोर्स आहे परंतु आज सर्वसाधारणपणे जर परिस्थिती पाहिली राज्यातील शेतकरी किंवा भूमी भूमीवर शेतकरी शेती करणारे जे शेतकरी आहेत त्यापैकी एकोणऐंशी टक्के शेतकऱ्या शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे अत्यल्प व अल्पभूधारक ते आहेत म्हणजेच अतिशय कमी क्षेत्रातून कमी क्षेत्र होल्ड करणारे शेतकरी आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहेत आणि निश्चितचपणे सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर हे क्षेत्र वाढत जाणार नाही त्याच्यामुळे या क्षेत्राला जोडीला जर त्यांनी पशुसंवर्धनाची कास अधिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाढवली तर निश्चितपणे त्यांचं उत्पन्नही वाढेल आणि पर्यायाने त्याच्या शेतीला जे काही खत आहे किंवा ज्या काही पशुसंवर्धनापासून पूरक बाबी शेतीला घडून येतात त्या पण वाढण्यास निश्चितपणे मदत होणार आहे नक्कीच पण सर जे शेतकरी आहेत किंवा जे पशुपालक आहेत त्यांना प्रत्यक्ष व्यवसायाचा फायदा कशाप्रकारे होणार आहे जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याने निश्चितच त्याच्याकडे जे काही शेती आहे त्या शेतीतून त्यांनी व्यवस्थितपणे नियोजनबद्ध चाऱ्याची पिके केले तर त्या पद्धतीने त्याच्या असणाऱ्या दुग्ध व्यवसायाला चाऱ्यातून फायदा होऊ शकतो शेळी पालन करण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना विशेषतः अशी संधी आहे की जागा कमी असल्यामुळे कमी जागेमध्ये अर्धबंदिस्त पद्धतीने जर त्यांनी शेळी पालन केले के तर निश्चितपणे त्यांना मासाच्या उत्पन्नातून चांगला फायदा होऊ शकतो कुक्कुटपालनाच्या बाबतीत जर विचार केला तर कुक्कुटपालनातून अंडी आणि मांस याची जी निकड आहे ती भागवण्यासाठी निश्चितच बदल होते एक सर्वसाधारणपणे आपल्याला मी हे सांगू इच्छितो की आपल्या देशाच्या या सर्व राज्याच्या उत्पन्नाचा विचार केला तर एकशे वीस लक्ष मेट्रिक टन हे आपलं वार्षिक दुधाचं उत्पन्न आहे सहाशे कोटी हे आपलं अंडी उत्पादन आहे आणि दहा लक्ष मेट्रिक टन हे आपलं मास है। ये उत्पादन आहे हे एवढं विपुल उत्पादन असतानाही आय सी एम आर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे एका व्यक्तीला वर्षभरात एकशे ऐंशी अंडी खाणं आवश्यक आहे एका व्यक्तीला दररोज तीनशे ग्राम दूध आहारात घेणं आवश्यक आहे एका व्यक्तीला वर्षभरात दहा पॉईंट आठ किलो मांस त्याच्या शरीरासाठी घेणं आवश्यक आहे आणि या सर्व बाबीचा विचार केला तर सद्यस्थितीला आपल्या राज्याचं दर डोई दुधाचं उत्पन्न पाहिलं तर ते दोनशे सहासष्ट ग्राम प्रति व्यक्ती आहे म्हणजे चौतीस ग्रामची तूट ही प्रति मानसी दुधाच्या उत्पन्नात रोज आपल्याकडे आहे अंडी उत्पादनाचा जर विचार केला तर पन्नास अंडी वर्षभरात दर डोई उत्पन्न हवं आहे म्हणजे एकशे ऐंशी आणि पन्नास म्हणजे एकशे तीस अंडी प्रतिडोई याची तूट आपल्याकडे आहे आणि मासाचा जर विचार केला तर पाच पॉईंट आठ किलो या प्रमाणात मास सद्यस्थितीला आपण दर डोई आपल्याकडे उत्पन्न होत आहे जे की दुपटीने आवश्यकता आहे या सर्व तुटीचा जर विचार केला तर एवढी सर्व तूट भरून काढण्यासाठी पशुसंवर्धन व्यवसाय हा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जर वाढवला तर निश्चितपणे समाजाची आहाराची आणि गरज तर निश्चितच भासेलच परंतु त्याच्यासोबत शेतकऱ्याचं उत्पन्न वाढून त्याला एक हमी भाव आणि एक निश्चितपणे त्याचं उत्पन्न मिळण्याचा एक गॅरेंटेड सोर्स पशुसंवर्धन म्हणून सिद्ध होत आहे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की आहाराच्या आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अंड्याचं दुधाचं आणि मांसाचं महत्व हे फारच आहे आणि त्या अनुषंगाने पशुसंवर्धन असेल किंवा कुक्कुटपालन असेल शेळीपालन असेल हे जे व्यवसाय आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत परंतु सर मला असं सा सांगा की राज्यातल्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी हा जो पशुसंवर्धनाचा व्यवसाय आहे तो कशाप्रकारे नेमका फायद्याचा आहे एक ग्रामीण भागाच्या आपल्या याचा उत्पन्नाचा विचार केला तर जसं मी परत सांगितलं की एकोणीस वीसच्या आर्थिक पाहणीच्या अनुषंगाने आपल्या राज्याचा जो जी पी आहे जे राज्याचं ढोबळ उत्पन्न आहे त्यापैकी दोन पॉईंट सहासष्ट टक्के हा पशुसंवर्धनाचा हिस्सा आहे म्हणजे सोळा हजार कोटी रुपयाचा जो भाग आहे तो पशुसंवर्धनातून निर्माण झालेला आहे हे सर्व करत असताना पशुपालन आहे दुग्ध व्यवसाय आहे कुक्कुटपालन आहे आणि शेळी पालन आहे ते एक एक विषयाच्या बाबतीत आपण याच्याबद्दल चर्चा करू जेणेकरून पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना देत असणाऱ्या याच्या बाबतीतल्या सुविधा शेतकरी ज्या पद्धतीने त्याचे उत्पन्न घेत आहेत त्याची बाब या दोघांमधली पोकळी या तंत्रज्ञानातून किंवा या चर्चेतून जर भरून निघाली तर निश्चितच आहे त्या रिसोर्समध्ये आपलं शेतकरी त्याचं उत्पन्न निश्चितपणे चांगल्या प्रकारे वाढू शकतो म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेला जर चालना द्यायची असेल तर कुक्कुटपालन शेळीपालन आणि दुग्ध व्यवसाय ही त्रिसूत्री जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे सर आता आपण सांगितल्याप्रमाणे या त्रिसूत्रीतील आपण एक एक पर्याय घेऊयात yes. अगदी सुरुवातीला दुग्ध व्यवसाय या दुग्ध व्यवसायाबद्दल काय सांगाल आपण दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत आपण आताच म्हणालो की आयसीएमआरच्या निकषाप्रमाणे प्रति डोई किंवा प्रति व्यक्ती आपण चौतीस ग्राम दूध हे आपल्याला कमी पडतंय एक सर्वसाधारणपणे राज्यामध्ये एकशे वीसव्या पशुगणनेनुसार एकशे पंच्याण्णव लक्ष गोवर्गीय आणि म्हैसवर्गीय पशुधन आहे त्यापैकी एकोणनव्वद लक्ष हे पैदा सक्षम आपलं पशुधन आहे आणि एकशे पंच्याण्णव लक्षपैकी एक ते सव्वा लक्ष एक ते सव्वा कोटी पशुधन आपलं हे दुधातलं आहे बरं परंतु सर्वसाधारणपणे आपल्याकडे ज्या काही गईच्या म्हशीच्या जाती आहेत किंवा जे काही गोवंश आहे त्यांचं सर्वसाधारणपणे दुधाचं उत्पन्न पाहिलं तर संकरित गाईचं सरासरी वर्षाचं दूध उत्पादन म्हणजे सरासरी तिथं दूध उत्पादन एक नऊ लिटरपर्यंत आहे म्हशीचं सरासरी दूध उत्पादन सहा लिटरपर्यंत आहे आणि ज्या नॉन डिस्ट्रिक्ट किंवा देशी गाई आहे त्यांचं सरासरी दूध उत्पादन अडीच ते तीन लिटर आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पशुधन असू एवढे मोठे आपला पशुपालक किंवा आपला शेतकरी त्याच्यावर मेहनत कष्ट करू नये त्यांचं उत्पन्न हे सरासरी जे कमाल असलं पाहिजे ते कमाल नसल्यामुळे आपल्याला ते उत्पन्न वाढवणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट जसं संतश्रेष्ठ तुकोबा रायांनी आपल्याला सांगितलंय शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या पद्धतीने आपला पशुपालक पशुसंवर्धन करत असताना त्याचा सगळ्यात जास्त भर हा पशुच्या आहारावर असतो त्याचा सर्वात जास्त भर पशुच्या गोठ्याच्या याच्यावर असतो त्याचा सर्वात जास्त भर पशुच्या उपचारावर असतो परंतु मला नेमकं याच्या विरुद्धपणे आपण हे सांगायचं आहे पशुपालकांना की आपण सर्वसाधारणपणे आपल्या पशुधनाच्या अनुवंशिकतेचा आपण कधीच अभ्यास करत नाही त्याच्यामुळे आपल्या पशुसंवर्धनामध्ये आपल्या दारात आपल्या गोठ्यात असणारं पशुधन हे किती चांगल्या दर्जाचं जेनेटिक मटेरियल त्याच्याकडे आहे ते किती चांगल्या दर्जाचं अनुवंशिक आहे याच्यावर त्यांनी पासष्ट ते सत्तर टक्के भर दिला पाहिजे वीस टक्के भर त्यांनी आहारावर दिलेला पाहिजे आणि उर्वरित बाबीसाठी ज्या जनरल मॅनेजमेंट गोठा पशुसंवर्धनासाठी आवश्यक लसीकरण वगैरे आहेत त्या बाबी आहेत तर अनुवंशिकताच्या बाबतीत प्रमुखपणे मी आपण हे सांगू शकतो की महाराष्ट्र राज्यात पशुसंवर्धन विभागामार्फत आपल्याकडे तीन गोठीत रेत मात्र आहेत जातीवंत अभ्यासलेले ज्यांचे दोन तीन पिढ्यांच्या दुधाचे रेकॉर्ड असणारे जातीवंत वळू आपल्या शासकीय प्रक्षेत्रावर सांभाळले जातात त्यांच्यामार्फत आपण अनुवंशिकतेने सिद्ध झालेल्या वीर्य मात्रा तयार करतो आणि राज्यामधील एकूण चार हजार आठशे सत्तेचाळीस पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत कानाकोपऱ्यात शेतकऱ्याच्या दारापर्यंत कृत्रिम रेतनाच्या सुविधा आपण पोहोचतोय एकोणीसशे पासष्ट पासून पशुसंवर्धन आणि कृत्रिम रेतनाने हे के कृत्रिम रेतनाने आपण पैदास वाढवत असल्यामुळे आपल्याकडील जे पशुधन आहे तर ते अतिशय चांगल्या अनुवंशिक दर्जाचे पुढची पिढी तयार व्हावी यासाठी शासनाचे सातत्याने ते प्रयत्न चालू आहेत त्याच्याही पुढचं एक अधिक क्रांतीचं पाऊल म्हणून या मागील वर्षापासून जू, जून महिन्यापासून आपण लिंगवर्गीकृत रेत मात्रा म्हणजे सेक्स सॉर्टेड सिमेंट याचाही वापर शेतकऱ्याच्या दारात करत आहे जेणेकरून सद्यस्थितीला असं आहे की नैसर्गिक नियमाप्रमाणे गाय किंवा म्हैस व्यानंतर पन्नास टक्के नर व पन्नास टक्के मादी होतात सर्वसाधारणपणे अत्यल्प असणारी शेती आणि शेतीमध्ये वाढणारं यांत्रिकीकरण यामुळे शेतकऱ्यांपुढे नर बैल किंवा नर म्हशी यांचा सांभाळण्याचा एक यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर एक तोडगा म्हणून जर आपण फक्त मादी तयार होणाऱ्या कृत्रिम कृत्रिमेतनातून ज्या तयार होणाऱ्या आपल्या कालवडी आहेत त्या जातीवंत कालवडी आपण आता तयार करीत आहोत किंवा शेतकऱ्याच्या दार्या त्या तयार होत आहेत आणि ते तयार होत असताना नुसतं त्यांचं दूध उत्पादनच नाही तर त्या अनुवंशिकतेमध्ये त्या गाईला तिच्या दुग्ध काळामध्ये दगडी किंवा काशीचा रोग होऊ नये किंवा डिलिवरीच्या काळात तिने आडू नये किंवा ज्याला आपण डिस्टोकिया म्हणतो या बाबीचे सुद्धा अनुवंशिकची स्टडी करून त्या पद्धतीचे सिद्ध वळूचे रेत मात्रा वापरून आपण अनुवंशिकता सुधारण्याचा कार्यक्रम करीत आहोत त्या अनुषंगाने पिढी शेतकऱ्याच्या दारात चांगली होईल आणि ती चांगली पिढी जोपासताना निश्चितचपणे मग बाकी व्यवस्थापन किंवा आहार याच्या बाबतीत जी काही तांत्रिक पद्धतीने आपल्याला काळजी घ्यायची आहे ती जर घेतली तर अपेक्षित उत्पादन आपलं वाढेल आणि आहे त्या रिसोर्सेसमध्ये आहे त्या जागेमध्ये आहे त्या चाऱ्यामध्ये उत्पन्न दुधाचं वाढल्यामुळे पर्यायाने समाजाची सुद्धा दुधाची निकड आपण भागू शकतो आणि शेतकऱ्याला तेवढ्याच कष्टामध्ये त्याचं अधिक उत्पन्न वाढल्यामुळे निश्चितच नफा त्याला हमखास मिळणार आहे म्हणजे दुग्धोत्पादनाची वाढ करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील आहे म्हणजे उत्तम आणि अनुवंशी पद्धतीच्या जातींची निर्मिती करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे प्रयत्न हे सातत्याने सुरू आहेत परंतु सर आत्ता आपण बोलताना उल्लेख केलात की हे जे पशुपालक आहेत ते सत्तर टक्के जो खर्च आहे तो जनावरांच्या आहारावरती करतात आणि आपलं लक्ष आहे की दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट झालं पाहिजे तर ही जी आहारावरती खर्चाची जी बचत आहे ती कशा प्रकारे करता येणं शक्य आहे पशुसंवर्धन विभाग काही करत आहे का याच्या संदर्भात अगदी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की पशुसंवर्धन खर्च आहे त्यापैकी साठ ते सत्तर टक्के खर्च हा फक्त आहारावर होतो आणि आहाराच्या बाबतीत एक आहे की जो चारा पारंपरिक पद्धतीने जो डोंगरावर चारा उगवलेला आहे जो बांधावर चारा उगवलेला आहे असा चारा जर आपण पशुपालकांनी आपल्या पशुधनात दिला तर त्या चाऱ्यामध्ये प्रोटीन किंवा प्रथिनांची मात्रा फक्त चार ते तीन, तीन तीन चार ते पाच टक्क्यापर्यंत असते परंतु शेतकऱ्याने जातीवंत चाऱ्याच्या बियाणे किंवा ठोंबांची जर लागवड केली तर त्याच्यापासून तयार होणारा जो चारा आहे जसं हत्ती गवस असेल किंवा डी एच एन सी धारवाड नेपियर सिक्स असेल किंवा मल्टीकट बाजरा असेल या आफ्रिकन टॉल मका असेल तर चे जे बियाणं आहेत हे पशुसंवर्धन विभागामार्फत शंभर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना प्रत्येक शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत शंभर टक्के अनुदानावर वाटप केले जातात याच्यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना असू देत जिल्हा वार्षिक योजना असू देत किंवा वि विदर्भ मराठवाडा विकास योजना असते प्रत्येक विकासामध्ये पशुसंवर्धन विभागाने अनुवंशिक सुधारणा आणि चारा किंवा पोषण चाऱ्याचं चा उत्पादन याच्यावर निश्चितच फोकस केलेलं आहे हे सर्व करत असताना अजून मला शेतकरी बंधूंना हे सांगू इच्छितो मी की आपल्याकडच्या वातावरणाप्रमाणे बारमई पाऊस आपल्याकडे नसतो त्याच्यामुळे आपल्या जमिनी बारमही ओलिताखाली नसतात आणि एक सर्वसाधारणपणे तीनशे ते चारशे किलो वजनाच्या गाईला जी पूर्णतः आपल्याला दूध उत्पादनात आहे तिच्या सर्वसाधारण शरीरासाठी एक सर्वसाधारणपणे आठ ते दहा किलो तिला वाळला चारा रोज देणं आवश्यक आहे वीस ते पंचवीस किलो तिला हिरवा चारा देणं आवश्यक आहे आणि तिच्या शरीराच्या सर्वसाधारण पोषणासाठी दोन किलो तिला पशुखाद्य देणं आवश्यक आहे त्या व्यतिरिक्त जर तुमची गाय किंवा म्हैस एक लिटर दूध देत असेल तर त्यासाठी अतिरिक्त चारशे ग्राम पशुखाद्य आपल्याला देणं आवश्यक आहे म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या दारातली गाय किंवा म्हैस की जर दहा लिटर दूध देत असेल तर चारशे ग्राम प्रति लिटर याप्रमाणे चार किलो पशुखाद्य दुधासाठी दोन किलो पशुखाद्य स्वतःच्या शरीरासाठी असं सहा किलो पशुखाद्य तिला दिवसभरात सकाळी तीन किलो आणि संध्याकाळी तीन किलो या पद्धतीने आपण विभागून दिलं आणि त्याच्यासोबत या सर्व आहारातून खनिज मिश्रणाची पूर्तता करण्यासाठी एक पन्नास ग्राम दररोज पशुखाद्य खनिज मिश्रणाची पावडर त्यांच्या आहारात जर आपण दिली तर निश्चितपणे ह्या बॅलन्स आहारामुळे तिचं उत्पन्न निश्चित वाढेल आपले पशुपालक काय करतात मोस्टली गाभन काळामध्ये शेवटच्या गाभन काळाच्या टप्प्यामध्ये त्या गर्भाची वाढ होत असताना त्या गर्भाचं डोकं हाड मांस हे मोठ्या प्रमाणावर तयार होतात आणि त्या काळात त्या आईला किंवा त्या मातेला मोठ्या प्रमाणावर चांगल्या पोषणाची गरज असते आणि आपला पशुपालक नेमका त्या काळात ती दूध देत नाही म्हणून तिचा आहारावरचा खर्च कमी करतो आणि अशा वेळेस त्या गर्भाची प्रॉपर वाढ न झाल्यामुळे ती गाय जेव्हा व्याते तर व्याल्यानंतर मग आपला पशुपालक तिला दुपटी किंवा तिपटीपेक्षा जास्त प्रमाणात पशुखाद्य खाऊ घालतो परंतु ते पशुखाद्य तिला दूध उत्पादनासाठी वापरता न येता ते अपचन होऊन त्यासाठी ऍसिलिटी होऊ नये आणि एवढा खर्च करू नये मग अपेक्षित दूध उत्पादन त्याला मिळत नाही खर्चाची बाजू वाढत राहते या व्यतिरिक्त आहाराच्या बाबतीत थोडक्यात मी अजून आपणास हे सांगू शकतो की बाराही महिने हिरवा चारा ठेवण्यासाठी मुरघास पद्धतीचा वापर करणं ही अत्यंत प्रभावी आणि यशस्वी पद्धती आता आपल्या पशुपालकांनी सुरू केलेली आहे मुरघासचा वापर करत असताना बाराही महिने हिरवा चारा राहावा म्हणून हिरवा चारा आपण कडबाकुट्टीने बारीक कापून हवाबंद पद्धतीने बॅगेमध्ये किंवा सायलोपीटमध्ये दाबून भरून ठेवतो आणि अठ्ठावीस दिवसानंतर तुम्ही तो चारा कधीही वापरू शकता दीड दोन अडीच तीन वर्षापर्यंत सुद्धा तो चारा तुम्हाला ठेवता येऊ शकतो <coughs> आणि असा चारा वापरल्यामुळे तुमच्या दारातील पशुधनास बाराही महिने हिरवा चारा मिळेल आणि मग दुष्काळाच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या काळात किंवा ज्यावेळेस हिरवा चारा आपल्या था दारात नाही त्यावेळेस त्याची पूर्तता आपल्याला होऊ शकेल याही व्यतिरिक्त अजून थोडस नवीन तंत्रज्ञानाचा जर विचार केला तर ऍझोला नावाची जी शैवाल वनस्पती आहे तर आपल्या दारामध्ये छोटे छोटे दहा बाय वीस किंवा दहा बाय पंधराचे आपण छोटे छोटे तळे केले आणि त्या तळाशी थोडीशी चिकन माती खाली काळी माती थोडासा शेणाचा लेअर टाकून जसं आपण कल्चर टाकतो तसं ते ॲझोलाचं शैवाल आपण त्याच्यावर टाकलं तर पंधरा दिवसामध्ये ते पूर्ण शैवाल भरलं जातं आणि दर तीन दिवसांनी ते शैवाल जर तुम्ही काढून पशुधनास खाऊ घातलं तर त्या शैवालामध्ये चोवीस टक्के प्रथिने म्हणजे सर्वसाधारण चाऱ्यामध्ये ज्याच्यामध्ये निकृष्ट चारा म्हणतो त्याच्यामध्ये तीन ते चार टक्के चारा असतो हिरव्या चारामध्ये बारा टक्के प्रोटीन असतात पण याच्यामार्फत आपल्याला चोवीस टक्के प्रोटीन मिळू शकतात त्या व्यतिरिक्त मातीविना शेती हायड्रोपोनिक नावाचं जे तंत्रज्ञान ना आलेलं आहे की एक छोटे छोटे ट्रे तयार करून त्या ट्रेमध्ये तुम्ही मकाचे बियाणं टाकून त्याच्यावर फक्त हलका पाण्याचा फवारा मारला आणि शेडण्याची जर जाळी केली तर तुम्हाला त्याच्यापासून हायड्रोपोनिक नावाचा जातीवंत चारा मिळतो त्याचे प्रतिने पर्सेंटेज चांगले आहे त्याच्या चाऱ्याला एक विशिष्ट प्रकारचा गोडवा आहे आणि या पद्धतीने शेतकऱ्याने या चाऱ्याच्या तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर जास्तीत जास्त न्यूट्रिशियस आहार आहेत त्या रिसोर्सेसचा वापर करून आपण देऊ शकतो आहारावरचा साठ टक्क्यावरचा खर्च निश्चितच कमी होऊन त्याच्या मोबदल्यामध्ये दे जास्तीत जास्त त्याला दुधाचं उत्पादन मिळायला म्हणजे मोठ्या प्रमाणात जर दुधाचं उत्पादन मिळवायचं असेल yes. तर गायचा आहार हा महत्वाचा आहे oh. आणि त्या आहारा करता चारा असेल कडवा असेल मुरघास असेल असे वेगवेगळे प्रयत्न करायला हवेत आणि त्यासाठी आपलं पशुसंवर्धन विभाग अनुदान देखील देतं सर आता हे झालं दुग्ध व्यवसायाच्या संदर्भात परंतु अलीकडच्या काळामध्ये तरुणांचा कल हा शेळी पालनाकडे मोठ्या प्रमाणात दिसतोय अक्षरशः नोकरी सोडून जे तरुण आहेत ते शेळी पालनाकडे वळतात तर शेळी पालनामध्ये काय मोठ्या प्रमाणात संधी आहेच काय सद्यस्थितीमध्ये सर्वात जास्त पशुसंवर्धनामध्ये प्रायोरिटी किंवा वेग घेणारा व्यवसाय असेल तर तो पालन आहे एक सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर शेळीचं जे मास आहे ते बाराही महिने केव्हाही कुठेही खाण्यासाठी कोणतीही धार्मिक किंवा कोणतीही अडचण त्याच्यामध्ये निर्माण होत नाही सगळ्यात पहिली गोष्ट शेळीचं जे मास आहे ह्या शेळीच्या मासाला चरबीचं प्रमाण कमी आहे जीवनसत्वाचं तत्व याच्यामध्ये जास्त आहे आणि शेळीच्या मासाची चव आणि उस्मानाबादी त्यातली त्यात थे जी आपली महाराष्ट्राची सिद्ध झालेली जात आहे जी आज पूर्ण भारतभर प्रसिद्ध झालेली आहे मासासाठी तर ही उस्मानाबादी शेळी आपल्याकडच्या दुष्काळग्रस्त भागात डोंगराळ भागामध्ये अतिशय कणखरपणे आणि शेळ्यांचा सगळ्यात चांगला गुण आहे की बाबा आहे त्या पद्धतीचा चारा खाऊन त्याचं रूपांतर मासामध्ये करण्याची विलक्षण नैसर्गिक ताकद शेळीपालनामध्ये सर शेळी पालनाप्रमाणेच ग्रामीण भागामध्ये विशेषतः महिला वर्गाकडनं परसातील कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्यातून अर्थकारणाला चालता चालना मिळते हो, हो. कुक्कुटपालना संदर्भात काय सद्यस्थिती आहे नेमकी कुक्कुटपालनाच्या बाबतीत सर्वसाधारणपणे ढोबळ मानाने दोन बाबी किंवा दोन आ, प्रकार आपल्याला पाहायला मिळतील एक आपल्या वीसव्या पशुगणनेप्रमाणे परसातील कुक्कुटपालन यांची आपली संख्या साडेसात कोटी यांची आहे तर ग्रामीण व्यवस्थेचा अर्थकणा किंवा परसातील कुक्कुटपालन हे एक अत्यल्प अल्पभूधारकांना किंवा सर्वसाधारण शेतकऱ्याला अगदी हमीपात्र नफा देणारी बाब आहे एक सर्वसाधारण ज्या कोंबड्यांना विशेष कोणती जात नाही किंवा ज्या गावरण आहेत ह्या गावरान गावराण कोंबड्यात एक वर्षभरामध्ये किंवा त्यांच्या अंड्याच्या काळामध्ये फार तर फार वीस पन्नास ते सत्तर अंडी देतात परंतु पशुसंवर्धन विभागाने ज्या आपल्या चार मध्यवर्ती अंडी उभवणी केंद्र आहेत त्या व्यतिरिक्त सोळा जागी आपले सदन कुक्कुट प्रकल्प आहेत यांच्या मार्फत शेतकऱ्यांना सातत्याने प्रशिक्षण देऊन त्यांना उभवण्याची अंडी देऊन किंवा एक दिवसाची पिल्ल देऊन त्यांना आपण जातीवंत देशी कोंबड्यांच्या जा ज्या जाती आहेत ज्याला आपण म्हणतो तर ते त्या परिस्थितीमध्ये भरपूर प्रतिकारशक्ती ठेवून त्यांच्या परसातल्या वातावरणाला जुळून घेऊन वाढतात आणि त्यांचं अंडी उत्पन्न सरासरी एका त्यांच्या अंड्याच्या कालावधीमध्ये किंवा एका वर्षभरामध्ये जवळपास एकशे वीस ते एकशे तीस आहे त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांना आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांचं अंडी उत्पन्न वाढत आहे आणि मासाच्या बाबतीत कोंबड्यांचं मास हे तर अगदी सहज कुठेही उपलब्ध होणार आहे त्यातली त्यात गावरान कोंबड्यांच्या अंड्यांना आणि मासाला एक वेगळीच डिमांड आहे हो आजही हो, आपण पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीने आता आउटलेट निघत आहेत आणि ब्रँडिंग होऊन गावरान कोंबड्यांची अंडी ही आज शहरामध्ये सुद्धा सहजरित्या आपल्याला उपलब्ध होत आहेत दुसरा जो भाग आहे की ज्याला आपण ब्रॉयलर फार्मिंग म्हणतो मासाच्या कोंबड्या जे पोल्ट्री फार्ममध्ये केले जातात तर ते त्याच्यामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग यामुळे शेतकऱ्याला फक्त त्याचा शेड बांधायचा आहे आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये त्याला मेहनत करायची आहे काही पुढे आलेल्या कंपन्या त्यांना एक दिवसाची पिलं देतात आणि त्यांचा माल चाळीसव्या दिवशी ते उचलतात जसं आपल्याला हमखास तीस दिवसाला पगार आहे तसं जो ब्रॉयलर पोल्ट्रीचा फार्म करतो दर पस्तीस ते चाळीस दिवसाला त्याची बॅच निघते आणि एका बॅचला त्याला दीड ते पावणे दोन किलोचं वजन मिळतं आणि दर तीस ते चाळीस दिवसाला हमखास त्याला नफा किंवा हमखास त्याचं उत्पन्न मिळण्याचं साधन झालेलं आहे म्हणजे अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून कुक्कुटपालनाचा व्यवसाय अत्यंत महत्वाचा आहे yes. सर अगदी जाता जाता मला असं सांगा की कुक्कुटपालनाचा व्यवसाय असेल शेळी पालनाचा व्यवसाय असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल असे तिन्ही जे व्यवसाय आहेत याकडे अलीकडच्या काळात म्हणजे कोविडच्या काळामध्ये तरुणांचा मोठा कल दिसतोय कारण विशेषतः मोठ्या प्रमाणात बेरोजगारी दिसते आणि त्यामुळे तरुण या व्यवसायाकडे वळत आहेत परंतु अशा तरुणांना प्रशिक्षणाची काही सोय आहे का निश्चितच प्रशिक्षण हे म्हणजे म्हणजे कोणत्याही गोष्टीची जर आपल्याला कास धरून चालायचं असेल तर प्रशिक्षणाशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही ना। oh. प्रशिक्षणाच्या बाबतीत मी निश्चितपणे एक सांगू शकतो की महाराष्ट्र राज्यामध्ये पशुसंवर्धनाच्या बाबतीत hmm. स्वयंरोजगारांसाठी आपले जे मापसू आहे म्हणजे पशुवैद्यकीय महाविद्यालयाचं जे विद्यापीठ आहे तर वेगवेगळ्या पाच वेग महाविद्यालयातून बाराही महिने प्रशिक्षणाचे कोर्स चालू असतात थ्रुआउट कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा ऑनलाईन कोर्स चालू आहेत त्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या मध्ये चौतीस जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक पंचायत समितीला पशुधन विकास अधिकारी विस्तार ही आमची पोस्ट आहे आणि त्यांच्यामार्फतसुद्धा स्वयंरोजगाराचे सात दिवसाचे पाच दिवसाचे पंधरा दिवसाचे जसे मागतील त्या त्या विषयाचे प्रशिक्षण आम्ही द्यायला पुढाकार घेतो त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाची डब्ल्यू 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 डॉट ए एच डी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ इन नावाची वेबसाईट आहे त्या साईटवर छोटे छोटे यू लो यूट्यूबवर सातत्याने प्रशिक्षण विषय आणि नाविन्यपूर्ण गोष्टी आम्ही अपलोड करत असतो या व्यतिरिक्त आस्की आणि वेगवेगळ्या संस्थेद्वारे प्रशिक्षण मंडळी दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प सरकारने सोडलेला आहे अर्थातच शेतकऱ्यांचं उत्पन्न जर दुप्पट करायचं असेल तर कुक्कुटपालन असेल शेळी पालन असेल आणि दुग्ध व्यवसाय असेल आपल्याकडचे हे जे पारंपरिक व्यवसाय आहेत हे व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याने वाढवणं गरजेचं आहे त्यासाठी शासनाचा जो पशुसंवर्धन विभाग आहे तो, तो नेहमीच प्रयत्नशील आहे शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि अर्थातच अनुदान देखील पुरवतो आहे या अनुदानाचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा आणि आपल्या उत्पन्नात जरूर वाढ करावी असं आपल्याला या कार्यक्रमात म्हणता येईल सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांना सविस्तर आणि सखोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद